नमस्कार, सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आजचा 59वा भाग सातारला झालेल्या 1993 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आठवणी मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे. मागच्या वेळेला आपण 62 संमेलन बघितलं, आता हे 1993 साली महाराष्ट्र साहित्य परिषदच्या शाखेत सातारा शाखेत मी अध्यक्ष होतो. म्हणजे फारसं काम करत नव्हतो, फारसं कामच होत नव्हतं काही, पण शंकर सारडा ज्येष्ठ समीक्षक त्यांनी मला अध्यक्ष म्हणून आग्रह केला तर मी अध्यक्ष झालो होतो. अधनमधनं कोणातरी साहित्यिकाला बोलवायचं, थोड्या गप्पा काही लोकांना बोलून त्या म्हणजे ओपन गप्पा ठेवायच्या, वर्गणी वगैरे काही अशी गोळा करायची नाही, काहीतरी किरकोळ खर्च होईल तो आपणच शेअर करायचा, कधी शंकर भाऊ करायचे कधी मी करायचो, असं आमचं चाललं होतं. अशात शंकर सारडा हे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक नव्हते पण उपसंपादक होते. 1962-63 साली त्यांनी रविवारी पुरवणी संकलन करत होते आणि नंतर महाराष्ट्र टाइम्स भेट योजना म्हणून त्यांनी ग्रंथात सवलती द्यायची पहिल्यांदा योजना काढली आणि अतिशय साक्षेपी समीक्षक शंकर सारडा ते सातारला नंतर राहायला आलेले होते आणि त्यांनी ही प्रेरणा देऊन मसापाची सातारा शाखा सुरू करायला होते. आणि त्यांच्या मनात आलं की साताराला आता साहित्य संमेलन घ्यावं. तेव्हा साताऱ्याचे आमचे आमदार अभयसिंह राजे हे राज्यमंत्री होते आणि त्यांनी अभयसिंहच्या कानावर ही कल्पना घातली. अभयसिंह माझे मित्र आणि मी मसापच्या सातारा शाखेचा अध्यक्ष, त्यामुळे निमंत्रण अधिकृतरित्या द्यायचं तर मी द्यायला पाहिजे घटक संस्था म्हणून. असं काहीतरी ते मसापची काही होती नियम, साहित्य महामंडळ नियमावली. म्हणून शंकर सारडा म्हणले असं असं भाऊसाहेबांच्याकडे, म्हणजे अभयसिंह आम्ही भाऊसाहेब म्हणायचो, आपल्याला बसायचे. मग आमची मीटिंग झाली एक आणि भाऊसाहेब म्हणले असं आपलं संमेलन आवडलं घ्यायला पाहिजे. आम्ही म्हणलं भाऊसाहेब कुठं संमेलन घेत आहे, कारण तोपर्यंत साहित्य संमेलन त्याच्या वेगवेगळ्या लोकांच्या साहित्यिकांचे मानपान हे सगळं आलं होतं. मी हे नसतं घोंगडं गळ्यात घेण्यासारखं आहे. भाऊसाहेब म्हणलं आपण काही घ्यायला नको आहे, आपल्या पाहिजे तर जिथं असेल तिथं आपण जाऊया, दोन दिवस संमेलन आनंद घेऊया, पण हे आपल्याला ग्रामीण बाळण पण आपल्याला नको. नाही नाही म्हणते भाऊसाहेब, म्हणजे नाही अरुंडो आता आपण सगळे 85 आलो आहे, आता आणखीन पुढचं काय होणार आहे. 1992 आता संमेलन जवळजवळ 30 होत आले, 1962 परत केव्हा होणार, तेव्हा काय आपण असणार नाही, दुर्दैवाने आज नाहीच आहेत ते, पण आम्ही आता केव्हा जाऊ माहीत नाही. पण मग ते हो नाही करता येतं, मी ते शंकर सारडांनी पत्र तयारच करून ठेवलं होतं. ठीक आहे, म्हणून निमंत्रण मी सही केली, अभयसिंहनी केली, शंकर भाऊनी केली आणि ते पत्र रवाना झालं. पुढे शंकर म्हणजे शंकर सारडा म्हणतो मी भाऊ म्हणतो किंवा शंकर सारडा म्हणजे आदरानेच पण मैत्री मोठं म्हणून म्हणतो. मी शंकरसाने काय भानगडी केल्या पण ते संमेलन सातारला जाहीर झालं आणि मग सगळी आमची पळापळी सुरू झाली. मग कार्यकारिणी करायची ठरली, मग कसं करावं असं आमची चर्चा होत होता. त्यामध्ये सर्व वेगळ्या विचारधारेचे पण ज्यांना संमेलन यशस्वी व्हावं असं लोक घ्यावायचं ठरलं. आणि मग मला माझ्या आठवणीप्रमाणे मी शंकर सारडा, हवा महाडिक, सुरेश पनेटकर, नरेंद्र दाभोळकर, शिरीष चिटणीस, संभाजीराव पाटणे, प्रकाश गवळी नगराध्यक्ष तेव्हा बोलत होतो, अशी आमची कार्यकारिणी झाली. तसं ह्या प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आमचे होते, पण तरी हे आपण जिद्दीनं पूर्ण करायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं. आणि अभयसिंह म्हणलं की मी सगळ्यांना तुम्हाला पाहिजे ती मदत करायला तयार आहे, मला कुठलाही मान सन्मान नको, उत्तम संमेलन होऊन देईल. आणि मग अनेक आम्ही सगळ्यांनी खूप काम केलं, अभयसिंह कायम बरोबर होते. म्हणजे मग तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात असतात, आमच्याकडे 2 गट होते, एक प्रतापराव भाऊंचा गट आणि आम्ही अभयसिंह म्हणलं की नाही भाऊ भाऊसाहेब सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. मग प्रतापराव अभयसिंह राजे अशी आमची एक संयुक्त मीटिंग कार्यकर्त्यांची झाली आणि सगळे कार्यकर्ते मंडळी गोळा खूप झाले. अभयसिंहांची लोकप्रियता होती, नगरपालिकेचं सगळं सहकार्य, प्रकाश गोळे, चंद्रकांत जाधव बहुतेक तेव्हा उपाध्यक्ष होते, पोपट मोहिते काहीतरी सभापती होता कसला तरी, पोपटी आता वारला. आणि ते संमेलन शाहू स्टेडियमवरती घ्यायचं ठरलं, तिथे एक ऑफिस करण्यात आलं आणि सगळ्यांनी हे करून मग वेगवेगळ्या कल्पना प्रत्येकाला काढल्या. डॉक्टर दाभोळकरांनी कल्पना काढली की साहित्यिक आपल्या घरी अशी आपण कल्पना करू, म्हणजे साहित्यिकांचे निवास व्यवस्था होईल. मग त्याप्रमाणे साहित्यिकांना
सातारला अनेक मंडळींनी आपापल्या घरी साहित्यिक गेस्ट म्हणून राहावं अशी सोय केली. ही पहिल्यांदा अभिनव कल्पना. मी येणाऱ्या लोकांची व्यवस्था कोणाची राजधानी हॉटेलमध्ये सातारली 5-6 हॉटेल्स घेतली, काही शाळांमध्ये व्यवस्था केली. आणि मग त्या त्या काही काही ते महामंडळाकडनंही सूचना कायम यायच्या, यांची सोय चांगली इथं करा, ना ए सी पाहिजे अमुक तमुक. ते म्हणणं आम्ही काहून जायचो. मी भाऊसाहेबांना कुठनंही डोक्यावर घेतलं होतं, पण ते झालं सगळं. आणखीन इलेक्शन झाली मग साहित्य समाजाच्या अध्यक्षपदाची, त्यात यदुनाथ हत्ते विरुद्ध विद्याधर गोखले अशी इलेक्शन झाली. त्यात विद्याधर गोखले निवडून आले. आम्ही सगळ्यांनी विद्याधर गोखलेला मत दिली तेव्हा, कारण त्या स्वागत समिती सदस्य नाही मत असतात ना, आणि बहुतेक स्वागत अध्यक्ष होते. आणि मग कार्याध्यक्ष शंकर सरला, बाकी आम्ही कार्यकारिणी असत होतो. आणि मग पुढं त्यावर परत वादावादी सुरू झालीच. संमेलनस्थळी काही लोक निषेध करणार असं ठरलं. मी कुठल्याही संमेलन हे झाल्याशिवाय काही त्याला मजा येत नाही. त्याप्रमाणे त्या दिवशी जेव्हा उद्घाटन होतं तेव्हा काही निषेधालाही लोक बसलेले, लक्ष्मण माने आमचे मित्र तेही त्यात होते. समाजवादी मंडळींनी हे निषेध केला त्याचा, कारण विदर्भोले हिंदुत्ववादी म्हणून. आणि विदर्भोले फार काय ज्येष्ठ लेखक होतेच, सव्यसाची लेखक प्रतिभावंत, पण बोलायला अगदी मोकळे ढकळे होते. त्यांची व्यवस्था शरद पैणकरच्या बंगल्यात केली होती. तर जेव्हा ते पहिल्यांदा आले आधी पाहणी करायला वगैरे, त्यावेळेला असं असं अण्णा, त्यांना अण्णा म्हणायचं, सगळेच लोक अण्णा म्हणायचे, अशी व्यवस्था केली. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे ना, मी शंकरासारखा आहे, म्हणजे दोन पत्नी आहेत मला. हो म्हणलं, दोघांची व्यवस्था आम्ही हे करतो. आणि त्यांची व्यवस्था शरद पैंडकरकडे केली. अशा सगळ्यांचा उत्तम दाभोळकरनी खूप खूप काम केलं, शिरीशेटने ते काम केलं, महाडिक. माझ्याकडे बहुतेक हे मी तर फार पैसे कसे येत आहेत तेवढं बघायचं, हिशोब ठेवायचं काम शंकर सर आणि शिरीशेटने करतोय. फक्त कायम सारखे आपण त्याला तर म्हणतो लगाम ओढून धरायचा, फार खर्च होऊ नका, आपला पैसे होत नाही. तू अभयसानी खूप ठिकाणी शब्द टाकले, देणग्या मिळवल्या, स्पॉन्सरशिप मिळवली. तिथली सगळी सजावट करायचं, जेवणाचं कंटाळणं मी त्या, कारण जेवणं सैन्य पोटावर चालतं, तसं संमेलनाच्या आठवणीने मी जेवणातून निघतात. आणि मग कोल्हापूरच्या जोशी म्हणून आहेत, त्यांना कॉन्ट्रॅक्ट ते दिलं. गोखले मांडवाल्यांना मांडवाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. आणि सजावट करण्याकरता सुबोध गुरुजी म्हणून एक मुंबईचे कलाकार मोठे आहेत, चित्रपटाचे बॅनर्स वगैरे रंगवणार आहेत. सुबोध गुरुजींना ते काम दिलं होतं. आणि त्यांच्या जोडीला मदत करायला आमचे जगताप म्हणून, संजय जगताप म्हणून आर्किटेक्ट होते, पन्ना पुद्दार होते. आणि सर्व सातारकरांनी फार हिरवीने त्या संमेलनात भाग घेतला. आदल्या दिवशी मिरवणुकीचं नियोजन संबंध शोभायात्रा जी आहे उद्घाटनाची, त्याचं नियोजन संभाजीराव पाटणे करत होते. सर्व शाळा कॉलेजेस वेगळ्या संस्थांचे फ्लोट, आणि ते सकाळच्या वेळेला ती मिरवणूक काढायचं ठरलं. मग त्यामध्ये अशी कल्पना निघाली की व्यासपीठावरती तुकाराम गाथा ज्ञानेश्वर असावे, आणि साताराला म्हणून दासबोध असावा. मग पुण्याहून ते गाथा आणि ज्ञानेश्वरी आणण्यात आली. परत दासबोधाची परत सज्जनगडून आणण्यात आली. त्या स्वागताला आम्ही गेलो होतो, मी अभयसिंह पोपट मोहिते चंदू जाधव वगैरे. आणि मग बोगद्यापासून सर्वांनी गळ्यात अडकून त्याचं ती मिरवणुकीनं आणली आणि संमेलन सुरू झालं. छान सुधीर गाडगीळ निमंत्रक माझे मित्र, त्यांना निवेदक म्हणून बोललो होतं. आणि सगळ्यांना थोडंसं त्याला काम वाटून दिल्यामुळं अतिशय उत्तमरित्या सगळं संमेलन पार पडत होतं. आणि यामध्ये सगळ्यांचं एकमेकांशी पूर्ण ताळमेळ होता. आणि माझ्याकडं मुख्य काम स्टेजवर बघायची व्यवस्था, आणि माझं कोणाचे रुसवे फुकवे आहेत ते काढायचे. त्यामुळं हे रुसवे फुकवे होतच होते. आणि बहुधा ते शेवटचं संमेलन की बहुतेक सर्व दिग्गज साहित्यिक त्याला आले होते. आणि व्यासपीठाच्या मागे आणि शाहू कलांनी ती जिथनं मागं पायऱ्या सुरू होतात तिथे पुढे संमेलन चालू असायचं, ज्यांना काही तिथं रोल नसेल ते मागं गप्पा चालायचं. राम शेवाळकरांची तेव्हाच पहिल्यांदा माझी गाठ पडली, खूप लोकांच्या गाठी पडल्या. सातारचे मेवाईचे रवींद्र भट त्या कार्यकारिणीमध्ये होते, त्यांनी त्या एक दिवस कार्यक्रम केला. बाबा महाराज सातारकरांचं आम्ही एक दिवस कीर्तन ठेवलं होतं. एक दिवस सगळे पत्रकार सर्व महाराष्ट्रभरचे आले होते मुंबईचे, त्यांची सोय वेगळी केली ती. त्यांना एक दिवस जेवणही ठेवलं होतं जिंकेदारा कारखान्यावरती. आणि सुविध संमेलन झालं सगळं.
म्हणजे असं संमेलन झालं आहे. मुख्य या सगळ्यामध्ये सहसा असं असतं की स्वागत किंवा कुठल्या तरी पक्षीय राजकारणाचं संमेलन होतं असं आत्ता आपण बघतोच. आणि त्या जो कोण नेता असेल त्याचाच तो सगळीकडे रुबाब असतो. या सगळ्यात अभयसिंहांची भूमिका ॲब्सोल्युटली माझा काय त्यात मला मान मारता काही नको अशी होती. फार दुर्मिळ गोष्ट आहे ही. आणि त्यामुळं अभयसिंहांचे त्या सर्व दूरदर्शनवर वृत्तांत दाखवतच होते. आम्हीही त्याचे व्हिडिओ कॅसेट्स करून ठेवतात सिटिझनच्याकडे आहेत. आणि कुठलाही वादविवाद बाकी न होता वेगळ्या विचाराची आम्ही सर्व मंडळी असूनसुद्धा एकजन्सीपणा ते संमेलन पार पडलं. आता तिथंसुद्धा मी मला दोन्ही गोष्ट लक्षात होती त्यामुळं आग्रहपूर्वक मी सांगितलं की जे आणि स्वयंसेवक खूप राहते मोठा आवार जवळजवळ अनेकदा गर्दी आवरायची नाही. गवताला भाले पुढचा या नाटकाचा प्रयोग पणशीकरांनी इथं केला होता त्या संमेलनामध्ये. बा महाराज सातकरांच्या कीर्तनाला गर्दी आवरेना मध्ये गोंधळ होता म्हटलं तर अभयसेन आम्ही याला होतो अभयसेनराजे कारखान्यावर होते त्यांना आयत्यावेळेला बोलून घ्यायला लागले की गर्दी आवरत नाही कारण माणसं आधीचा कार्यक्रम संपला तरी जातच नव्हती पुढच्या कार्यक्रमाचे निमंत्रित घेऊन बसत होते. पण अभयसेनी फारच निरपेक्षपणे काम केलं आणि कुठेही मी पण अजिबात नव्हता सगळ्यांनीच म्हणजे सर्व म्हणजे मंडळीने काम केलं. आणि ते संमेलनात मात्र ही दंडक तो मी संमेलनात 62 बघितला तो की सर्व स्वयंसेवक जवळजवळ 150-200 स्वयंसेवक होतो. आम्ही स्वयंसेवक म्हणायचं आता पण आम्ही सगळे 40-50 होतो काही तरुण मुलंही होती. तिने कुठेही तिथं काही करायचं नाही संमेलन जेवायचं नाही नाश्ता करायचं नाही काही करायचं नाही आपापल्या घरी. आणि काही काही कार्यकर्ते ग्रामीण भागात चिडायचे हे काय म्हणलं इथं जेवण नाही काही नाही सगळे लोक जेवत आहेत कारण 500 लोकांवर जेवायला असायचे त्या जे आलेले अतिथी आहेत किंवा सभासद आलेत ते वर्गणी भरले असायचे ना. ते काय म्हणले कुठलं काढले जेवायचं नाही काही नाही म्हणजे पण ते अभयसिंहाच्या धाक्यात कुणी काय बोलायचं नाही असं संमेलन पार पडलं. मग त्यानंतर मात्र मग असं एकदा जेवण आपण देऊया सगळ्यांना तेव्हा आपण काही कुणालाच जेवून दिलं नाही. आणि मग परत शाहू स्टेडियमवरती सर्व कार्यकर्त्यांना बोलून सुपनेकरला तेव्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि सर्व कार्यकर्त्यांचं संबोधन झालं. त्यातसुद्धा माझ्यावरती जरा दोष आला कारण शाकाहारी जेवण ठेवलं होतं आणि 80% लोक नॉनव्हेज खाणारे होते. काय म्हणलं याला बाबण्याने काढलंय कोणा म्हणजे शाकाहारी जेवण ठेवलं आहे. पण ते झालं आणि उत्तम संमेलन झालं. जवळजवळ 2-1 लाख 3 लाख रुपये शिल्लक राहिलेले. त्यातनं सातारा साहित्य संमेलन ट्रस्ट अभयसिंहांनी स्थापन केला. त्यामध्ये आम्ही 5-7 जण ट्रस्टी होतो आणि बँकेत जे खातं उघडलं त्याला अभयसिंह म्हणलं अरुणराव तुमचं नाव पाहिजे त्याला म्हणून तेव्हा अभयसिंह मी असं आमचं जॉईंट सहीने तो ट्रस्ट होता म्हणजे बँकेतलं खातं होतं. बाकी सगळे कागदपत्र शंकर साधा असे श्रीजी यांच्याकडे होते. पुढच्या वर्षी शंकर साधांच्याच पुढाकाराने त्या ट्रस्टमध्ये एक अभिजात साहित्य संमेलन घेण्यात आलं ज्याला द भि कुलकर्णी जे पुढे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्या हे सगळं नियोजन शंकर सारडांचं त्यांना बोलवलं. बाकी नियोजन आम्ही केलं सगळं सर्व मंडळींनी मिळून म्हणजे. पण द भि कुलकर्णी आले स्वतः विद्यार गोखले आले ते आणि तेही संमेलन सुंदर झालं की दरवर्षी आपण करूया असं आमच्या डोक्यात होतं पण नाही झालं पुढे. काय कारणं वेगवेगळी आहेत त्याची पण नाही झालं ही गोष्ट करी. आणि ते पैसे पुढे सातारा राजधानीतली शताब्दी महोत्सवामध्ये घेतले की आणखीन 30-35 हजार रुपये खर्च केला. मी जेव्हा साताराचा 300वा महोत्सव राजधानी सातारा डेकले आहे ते आणि नंतर ते ट्रस्टचे पैसे तसेच होते. आणि पुढेही काही वेळा ग्रंथमहोत्सवाला मी सुचवलं की यातनं काही पैसे आपण देऊयात त्यांना म्हणजे तुम्ही घ्या आणि एखाद्या भारतीय ख्यातीचा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता बोलू. आपण ते नाही जाऊ शकलं. आणि आता ह्या स्टेजला की संभाजीराव पाटणे माझ्यावर मोठे आहेत शंकर साना माझ्यावर मोठे आहेत ते 80 पुढे आहेत. मी 80 जवळ आलो आहे. आता आम्ही सांगतो आहे की हे कुणीतरी आम्हाला ट्रस्टीपदनं मोकळं करा. आम्ही सांगतो आहे आता बघूया सगळे ट्रस्टी केव्हा ठरवतील तेव्हा एकदा रक्कम सुपूर्त करून मोकळं असं वाटतं आहे. आणि कारण मी जेव्हा पुढे मी एकदा साहित्य संमेलनाची निवडणूक सुद्धा लढवली 2014 साली तेव्हा जेव्हा मी उभं राहिलो त्याच्या आठवणी सांगणार आहे यातच सांगतो थोडक्यात. तेव्हा उभं राहिलो एकाने प्रश्न विचारला मी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स दिले त्या पैशात काय म्हणजे बँकेत सुरक्षित आहे. त्या बँकेत पुढे अडचण आहे तर दुसऱ्या
विश्वासार्ह संस्था आहेत, तसेच शिल्लक आहेत, काही त्यातलं एक पैसाही खर्च झालेला नाही आहे. म्हटलं कुणी असलं ते ट्रस्ट नवीन करा, मला मोकळं करा ना, पैसे घेताव्यात, कारण ते आपण राखणदार म्हणून आहे ना, त्या सार्वजनिक पैसे. 14 साली साहित्य संमेलन म्हणजे अध्यक्ष निवड आणि एकूण संमेलन हा गोंधळ असतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आता तरी ज्यांच्याकरता आवर्जून असे साहित्यिक राहिले नाहीत, 62 काय किंवा 93 कायला ज्यांचं ऐकायला वाचलं, लोक मुद्दाम बाहेर गावून संमेलनं येत असत. आता ह्या दर्जाचे साहित्यिक कमी झाले असं सगळेच जण म्हणतात, माझं एकटंच मत नाही आहे. पण 14 साली जे संमेलनाला लोकांनी फॉर्म मिळून भरले तेव्हा म्हणलं हे काय बरोबर नाही की योग्य साहित्यिकांना ज्यांचं खरंच स्थान आहे त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, बिनविरोध सन्मानपूर्वक त्यांना बसवलं पाहिजे. म्हणून मी पत्रव्यवहार सुरू केला की तेव्हा पाडगावकर होते, नादवा मानवरांना अजूनही मिळालेलं नाही आहे. तेव्हा अशा ज्येष्ठांना हा सन्मान आपण आदरपूर्वक दिला पाहिजे, इलेक्शन नको, कारण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये शिवाजी सावंतांसारखा ज्येष्ठ साहित्यिक त्या ताणामुळं मृत्यू पावला. पण ते काही झालं नाही आणि ती इलेक्शन डिक्लेअर झाली आणि लोकांनी फॉर्मही काही भरले, मला एकदम डोक्यात सणं केली. तर यात काय काय माणसं आमची रास असे की आलं मी म्हणून मी अध्यक्षपदाला फॉर्म भरून टाकला आणि उभा राहिलो. काय होणार होतं ते माहीत आहे तुम्हाला, कारण मी ठरवलं कुठं प्रचार करणार नाही, सगळ्यांना एक एक पत्र पाठवणार आणि फोन करणार, यापेक्षा काही केलं नाही. पण तरी मला जवळ 50-60 मतं पडली. फक्त आम्ही 4 जण होतो त्याला, मी प्रमोद शिंदे जे ॲक्च्युली ज्येष्ठ कवी पुढे अध्यक्ष झाले निवडून आले, नंतर साहित्यिका होत्या आणि आमचे दुसरे पुण्याचे मित्र संजय सोनवणे, असे 4 जण आम्ही होतो. तर मी सगळ्यांशी सगळ्या आमचा परिचय होता एकमेकाशी. म्हणून टीका टिप्पणी आपण काय करायची नाही, लोकांना काय करायचं बाकी प्रचार करा, ते मतपत्रिका गोळा करणं वगैरे त्यातलं मी काही करणार नाही. पण एकच झालं की कुणी एकमेकावर टीका टिप्पणी जे नेहमी वादाचा धुरा ओढतो ते असं काही झालं नाही. इलेक्शन झाली, प्रमोद शिंदे निवडून आले, मतमजुरीला मी गेलो होतो, प्रमोद निकाल जाहीर झाल्याबरोबर मला म्हणले दादा लक्ष ठेवा माझ्यावर, आणि त्यांचा आधीपासून माझा स्नेह होता आणि ते म्हणले तुम्ही मला मोठ्या भावासारखेच आहे. म्हणजे त्या आधी गंमत झाली ना, एकदा त्यांना मला फोन, आमचे कॉमन मित्र आहेत वसंत पाटील म्हणून आहे तिथनं, मी तुमच्या भावासारखा आहे रामदास, आम्ही रामदास म्हणजे रामदास पुटाणे आपण किती वेळा भेटलो आहे, तेव्हा धाकट्या भावाला जरा संधी द्या. तर मी आपलं गमते म्हणलं की धाकट्या भावाने मोठ्या भावाला संधी द्यायला नको का, तू मला संधी दे. पण ती इलेक्शन झाली आणि प्रमुख निवडून आले, संमेलन झालं सासवडचं, या माणसांचे अनेक वेगवेगळे चेहरेही पाहायला मिळाले. पण मी जो मुद्दा मांडला होता तो आत्ता गेल्या 2 वर्षापूर्वी साहित्य महामंडळाने मान्य केला आहे आणि आदरपूर्वक ज्येष्ठ साहित्यिकाला आता हा सन्मान देतात. म्हणजे एका तर मी पडलो तरी मी जिंकलो असं, मी हरलो मी जिंकलो अशी परिस्थिती संमेलनात. त्यानंतर 2003 साली कराडला संमेलन झालं, विलासकाका उंडरकर यांचं नुकतंच निधन झालं, ते कार्याध्यक्ष वगैरे होते आणि त्याला मला मुद्दाम आधी बोलवून मार्गदर्शन पर मी त्यांचे मीटिंग 2 घ्यायला लावल्या त्या काकांनी. आणि सुभाषराव जोशी, विलासकाका या मंडळीनं मी म्हणजे माझा अनुभव सांगून मार्गदर्शन म्हणा किंवा गप्पा केल्या त्या, आणि त्या संमेलनात ते मला सहभागी होता आलं. कराडला नरसिंहराव उद्घाटक होते, अप्रतिम मराठी भाषण केलं ते, आणि तेव्हाच असं लक्षात आलं लोकांच्या की त्यांचं भाषण संपलं आणि अध्यक्षांच्या भाषणा कोणी थांबले नाहीत. तिथनं संमेलनाचे रूपरेखा बदलली, उद्घाटनाचं भाषण जे आज दिवशी असेल त्या दिवशी अध्यक्षाच्या संमेलन अध्यक्षाचं भाषण ठेवायचं नाही, ते दुसऱ्या दिवशी ठेवायचं, अशी परंपरा सुरू झाली. नरसिंहरावांचं ते भाषण ऐकायचा योग आम्हाला आला आणि संमेलनाचा असा हा अनुभव, 2 संमेलनं एकात इले अध्यक्षपद निवडणूक लावण्याचा असा अनुभव आहे. आता तर कुठे जातच नाही, मी बघतो गंमत गंमत, आत्ताही चालूच आहे गंमत ना. नाशिक का दिल्ली असं आहे तर नाशिक ठरलंय, ते वादविवाद होत राहणार असो. एकूण हे साहित्यापेक्षा साहित्य बाह्य कारणाने साहित्य संमेलन गाजतं हेच खरं. आदित्य थांबूया, नमस्कार.